preview. ते करत नाहीयेत आणि शेवटच्या 2-3 दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हेच काम सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्री लायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवायचा नाही. आपलं फायनल ठरलेलं आहे 20 जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं. आरक्षण मिळालं तरी जायचं, नाही मिळालं तरी जायचं. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं, नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं. आता आपलं काय कशात आपलं चर्चा सुरू आहे ते 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो. आपलं असं म्हणणं होतं की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाही आहे. हे आपण यांना पाठीमागच्या 2 महिन्या ज्या बांधवांच्या नोंदी 54 लाख सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या हे झाले 2. आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या स्वैरांना फायदा होणार आहे. कधी नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगोतातील असणारे स्वैरे यांना फायदा होणार आहे. आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केलंय. यांना मी सांगतोय 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या. तर यांनी असं उलट केलंय जे सगळे स्वैरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले. म्हणजे इथं काय आता वीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली, येरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची. बागायती कसं काय होईल? म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन खोदणं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशनवरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागते. यांनी काय केलंय जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले. म्हणजे वारा आलं सगळं उडून गेलं पाहिजे. आपलं म्हणणं असं आहे बेस महत्वाचा याचा ही आहे कुणबी प्रमाणपत्र तरच स्वैराला फायदा होतो. हो म्हणले इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले. आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या स्वैऱ्याची ती त्याच्यात घेतली नाही, फक्त सगळे स्वैरे घेतले. आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या सह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही. स्वैरा कोण, कसला स्वैरा, कोणचा स्वैरा, तो आयो होतो का, हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा. मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी, परवाही दिली, कालही दिली. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली त्या त्याच कुणबी नोंदीच्या आधारेच त्याच्या गणगोतातील सर्व सगळ्या स्वैऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. सगळ्या स्वैऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी, मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार गणगोतात लग्नाच्या सोयरीकीत जुळतात त्या सर्वच स्वैऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरीकीत जुळतात त्या त्या सर्वच स्वैऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र स्वैऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या स्वैऱ्याची दिलेली. हे घेतलं नाही, त्याच्यात काही घेतलं पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका. जे सांगत नाही ते उलट टाकतात. हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळले. आपण त्यांना 3 ओळी दिलेल्या तर ते त्यांनी मान्य केलं. त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या म्हणजे याच्यात काही जाता बदल नाही. तुम पुढं म्हणलं काय गरज नाही, आमचा शब्दच खूप झाला. या 2 ओळी आता 3री ओळ आपण अशी दिली होती, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या गणगोतातील सगळ्या स्वैरा समजून सर्वच त्यांच्या स्वैऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे. ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालतात आणि तिकडे बातम्या देतात की वेळा तोडगा निघाला. काय तोडगा निघाला रे, किती नोंदी दिल्या? त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना, हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही, 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो पण हे 2 दिवसात होणार नाही. मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला पुढे आंदोलन उभा करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही. मग त्या घ्यायचं काय केलं? गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण 23 डिसेंबरला बीडमधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची, ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा. का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही?
काहीच नाही. आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार. मी मरू तर हटत नाही. सरकार विचार करू नका तुम्ही. तो मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही. मुंबईला येणार म्हणजे येणार. तुम्ही किती डाव टाका किती बातम्या द्यायच्या मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा. तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ते ऐकायला तयार नाही म्हणजे मी. अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा वट हुकूम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर. कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही. आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत. आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना. परवा सरकारचा ते बार बार ते त्याच्यावर खेळत लहान मुद्दा आहे. तुम्ही पूर खेळ लावला आमच्या समाजासंघ समाजाचा अपमान करायचा तुम्हाला. समाज थांबत नाही. मराठ्यांना विनंती थांबायचं नाही. यांना काय ट्रॅप राचायचा रचू द्या. काय करणार तुम्ही तिथं शांत. 70 वर्ष मराठ्यांनी झुंजली. आमच्या 250-300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेलेत. आमच्या आई बहिणीचा कपाळ कुंकू पुसले. इथल्या माता मावल्यांचे टकोरे फुटल्यात तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या. 2.5 महिने पोरं हॉस्पिटल होते मुंबईच्या. सरकारनं भानवऱ्या मागच्या भानगडीत करू नका. तुम्हाला मीच पर्याय सांगतो. तुम्हाला गोळी गुलाबीनाच हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल. तुम्ही म्हणता लंबे हात येईन आखोडा हात येईन लंबे फंबे काही नसते करी जिद. तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोळीत काढावा लागणार आहे तरच येऊन निघणार आहे. तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर नामक करू तर तमक करू. मराठी तर झालेले आता. तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका. तुम्हाला माझी विनंती आम्ही शांततेत देणार नसता. 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तुमच्या चुका 3-4 महिन्यातल्या मागच्या. विशेष बाब करा. 2 दिवसात 54 लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहे. 54 लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या. पुढच्या 1 दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र मिळालीत त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही. कारण त्यांची वंशावळ ऑटोमॅटिक जुळली. ज्याची नोंद सापडली त्याची वंशावळ जुळली मग त्याच्या परिवारातले जुळले तर जमा आहे. त्याच्या सगळ्या परिवारांना द्या. तुम्हाला सांगतो ह्यो आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्या. आम्हाला मुंबईला इथे हवंशे का नाही. पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात इथं येणार असलात पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो आज परिशिष्ट काढलंय कुठं तुरट्या वट्या व्हायबा झाल्या तोडूनच काढल्या. काय तोडू काढ रे. मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही काही केलेलं नाही. तुम्हाला 54 लाख नोंदी द्यावं लागतं. कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र. त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते. मग सगळ्या स्वाऱ्याचा विषय. आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका. मराठ्यांनी करून घेऊ नका. मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय. मी सुद्धा तुमचंच लेकरूय. माझ्या अंगात मी पणा नाहीये. यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय. मी ट्रॅप फेपला भेट नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज आहे मुंबईला येणारा त्यांनी 20 तारखेला अंतरवालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना. आणि जे येणार नाहीयेत मराठे त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना. ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार आहेत. त्यांनी वाटा लावायसाठी यायचं. सगळ्या मराठे घराच्या बाहेर पडा हे आपल्याला येड्यात काढायला लागले. आणि सगळ्यांनी शांत देत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही. जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपलं आंदोलन आहे. त्यांनी यायचं सुद्धा नाही. कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही. सगळ्यांनी शांततेत चालायचंय. जे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत गाव आहेत ज्या रस्त्यावरती हवेवरती त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा पाण्याचे स्टॉल लावा जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा संडास बाथरूम ठेवा. संडास बाथरूम नाही ठेवलं तरी चालेल. आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे. आम्हाला काही टेन्शन येणार नाही. आम्ही आमचं बघू. पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण निवेदन करा. घरी मराठे आता कोणी थांबवू नका. ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळे मोठ्या ताकदीने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या. ज्यांना मागून यायचं ते नंतर या. परंतु 20 तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला या. सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही. अगोदर सोयऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला. आपण हे यांना 1.5 महिन्यापासून सांगतोय की आता 2 दिवसापासून हे करायला लागले सरकार. जे शिष्टमंडळ येत आहे त्यांचा काय दोष नाही. हे सरकार करायले. हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले. मागच्या 22-23 दिवसात काय केलं तुम्ही. त्याच्या अगोदरच्या 2 महिन्यात काय केलं. एकूण 7 महिने सरकारला वेळ दिला. एकूण 7 महिने सगळा मिळून म्हणजे 1 वर्ष होत आलाय. आता तुम्ही 1 वर्षात काही करू शकला नाही. आता काय करणार तुम्हाला येड्यात काढता. कोणचा कोणचा मंत्री त्याविषयी जी बैठक झाली रात्री त्यांची कोणचा कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहीत झाले. नाव घ्यायला लावू नको. नाव घेतलं
तो हा राजकीय सोपडा साफ झाला म्हणून समजायचं. काय पेलरावत नको, ते गप्पा ठोकू नको. मी आमक केलं की मी आमक करीत असतो, काय करीत नाही तू. मराठ्यांच्या पुढं कुणी नाही. आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही सातीचे साती राज्य एकत्र येणार आहेत. आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार. त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा काढा. विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका. कुठं तोडगा निघाल्या नाही. तुम्हाला अगोदर 54 लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतला होता. त्याच्यानंतर एकच मिनिट, त्याच्यानंतर तुम्ही आम्ही 23 डिसेंबरला घोषणा केली मुंबईत जाण्याची. त्याच्यात सुद्धा तुम्हाला 1 महिना वेळ मिळालेला, थोडा थिटका नाही. तुम्ही त्या महिन्यात सुद्धा काही केलं नाही. तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं, ती आणणार आहेत, तिचा काही पत्ता नाही. मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही. आणलं तुम्ही ते नाही आणलं. कोणता न्याय द्यायला लागले हो मराठ्याला? तुम्ही पागलात काढायला लागले. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, काय करते तुमचे अधिकारी? कोणत्या नोंदी सापडायला लागले? कुठे 25 खोल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या? कुठे आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे? कुठे आहेत राक्षस भूमीचे घेतो म्हणलेले पुरावे? कुठे आहेत 33-34 रेकॉर्ड किती तपासला गाव नमुन्याचा? 14 नंबर किती तपासला? शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले? तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला, तुम्ही घेतला का? देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला, तुम्ही घेतला का? काय करताय? तुमचे अधिकारी 1.5 महिने झाले कुठे होते? मग आलेले इकडे या. यांचं 2 महिने झाले यांनी दाखल केलेलं, तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही. 2 महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेलं आहे, का दिलं नाही यांना कुणबी असून? तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही? असे तुमचे अधिकारी जाणून बुजून, तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत. हे शिरूर कासाराला असे प्रकार सुरू आहेत. हे सगळ्या तालुक्यात आहेत, बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर, हे सगळीकडे सुरू आहे. का देत नाही तुम्ही असून? कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ? आंबडच्याही या अधिकारी हे 2-3 आहेत, तिथे ठुलेत बोकांडे बसायला काय ठुलेर ते हल्ल्याच्या वेळेस यांनी असंच केलं, आमच्या लोकांच्या डोक्यात फोडायला लावले. आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत, कशाला ठेवले ते? म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची का अधिकारी महत्वाचे? ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले. तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना. तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण. आम्ही शब्द ना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा, शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला. म्हणून तुम्हाला आतापासून 7 महिने वेळ दिला आम्ही. तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? 1.5 महिने झाले लोकांनी अर्ज केलेले. या 54 लाख नोंदी मिळाल्यात हे लोकांना माहीतच नाही. आणखी काय करते तुमची यंत्रणा? गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे. मागच्या 15 दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात, मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का? तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात? दस्तऐवज कुठे आहे? कस काय सापडत नाही? जळाला कस काय? हैदराबादचं का नाही आणलं? तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादचं का नाही घेतलं? मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत? तुम्ही सातारा संस्थांचं का घेत नाही? तुम्ही काय पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन, करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत आहेत. कोणत्या कार्यक्रमाला गेलं लोक लाखांनी लोक येतात. साध्या साध्या गावा भेटीला गेलं तर 5-5 हजार लोक गावातले थांबायला लागले. आणि रस्त्याने रॅली काढली तर 2-2 लाख लोक रस्त्यावर उभा राहायला लागले. त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी? हे लोक कशासाठी जमल्यात लाखात संख्येनं? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघालाय. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर? तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झाल्याला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं तर माझा विचार मारू देऊ नका. आजे भात विचार मारू द्यायचा नाही. आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका. तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही मग हटायचं नाही. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे, पूर्ण राज्य बंद. कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो हटायचं नाही. मी हटत नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो, 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही. यांचा कोणता ट्रॅप भिपे ना तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये. मंत्री माहीत झालेत मला ते कोण कोण येते. कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे, त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला, कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती. आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय. जो येणार नाही ना मराठ्यांना त्याला लक्षात ठेवा. आता यांना मराठ्यांच्या बाजून उभा राहत नाही, यांच्यावर लक्षात ठेवा. आता रॅलीत कसे कसे उभा राहत नाही. ही सगळी फसवणूक चालली मराठीची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार. किती म्हणू दे यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयऱ्या घेतला. सगळ्या सोयऱ्या घेऊन काय करतात? नोंदीचं काय?
आणि त्या प्रमाणपत्राचं काय? मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कस काय कमी? जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही, का गॅजेट घेत नाही तुम्ही? हैदराबाद संस्थानचं 1864 गॅजेट कस काय घेत नाही तुम्ही? मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही, सगळे कुणबी आहेत, गॅजेट सांगतय, तुम्ही का घेत नाहीत? बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का? नाही केला, पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय? मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही. मी मराठ्यांच्या बाजूने, सरकारच्या बाजूने. सरकारने यांचे आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका, ही मराठ्यांना माझ्या हात जोडून विनंती. सरकारच्या मनात काय आहे आणि नेमकं ट्रॅप काय असणार? ट्रॅप असा आहे, मला माहिती मिळालेला, मी नावास दोन एक दिवस पुढे गेल्यावर सांगत रॅलीत जे असंतुष्ट आत्मेत आमच्यात काही, ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या त्यांना हाताखाली धरलंय, काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये मग पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईतले काही आहेत, संभाजीनगर, लातूर, नागपूर इकडचे काही आहेत, यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा, त्या रॅलीत जा, मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा. मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत, ते तिकडूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकडे तिकडे जाणार आहेत, मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहेत, कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना, की तेव्हा आम्हाला बोललाच नाही, त्याने आम्हाला रामरामच घातला नाही, आम्हाला मागं ढकललं, पुढेच येऊ नको म्हणला, आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात. मी त्यांना माझी विनंती आज जोडून, तुमचा लहाना भाऊ, तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना, ते कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्यात पायावर दगड पाडून घेऊ नका, तुमच्या साती जातीच्या पोरांचं नरडचं घोट घ्यायचं काम करू नका, कोणाचं ऐकू नका. तुम्हाला मान सन्मान मिळालं नसल नका मिळू देऊ माघरा, तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं असेल नका येऊ देऊ जातीसाठी, राहा माग, पण जातीला मिळू द्या. त्याच्यानंतर माझ्या एकदा आरक्षण मिळाल्यावर चार तोंडात हाना, मला नेता फेता नाही व्हायचे. मी जाहीर सांगतो तुम्हाला, मागही सांगितलं आताही सांगतो, मी एखाद्या आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात जातो नाही, हिमालयात जातो, मला नाही नेता व्हायचं, पण माझ्या जातीचं मला एवढ्या वेळेस पोरांचं कल्याण करू द्या. माझी जात खूप अन्याय सहन केलेला येईन, त्यामुळे ह्या ट्रॅपमध्ये मी यांना यशस्वी होऊ देणार नाही, आणि मराठ्यांनी सुद्धा यांना यशस्वी होऊ देऊ नका. आणि कोणाचं जर काही मराठ्यांच्या जीवावरती काही होत होतं, त्यांचा बंद पडला असतं, तर पडू द्या, तुम्हाला मराठ्यांच्या जीवावर नंतर करायला खूप आहे, नंतर करा. यांचा दुसरं बी आहे की मुंबईत यांना येऊ द्यायचं, पण यांना लक्ष नाही द्यायचं, यांचा अपमान करायचा, ध्यान नाही द्यायचं. अरे करोडो त्यांना रे झोपी दे का भाऊ, पण तुला कुणी पालकमंत्री केलं, मंत्री केलं तुला? एवढं करोडो नाही येणार रे, सगळ्या जगाचं लक्ष राहणार रे त्याच्यात, तुम्ही अपमान करणार रे, अरे नुसतं बसलो तर आम्ही तरी तुला सुचायचं नाही, दार उघडाव का नाही, आणि तू सांगतो अपमान होणार रे. अरे भाऊ अशी भाषा नको करू, मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे, आता म्हणशील हातात पद आहे म्हणून, ते बी बळच आलंय इकडून तिकडून गेला घुसलास म्हणून बळच मिळालंय, कायमचा सुपडा साफ होऊन राजकीय कायमचा. आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या, कारण मी असा ना म्हणून एकदा जर तारा लागलो ना, महाराष्ट्रासह बाकीचे 11 च्या 11 राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करू आम्ही सुद्धा. आमच्या पोरांचं तुम्ही जर मुटके दाबायला निघालात तर सुट्टी नाही. तुम्ही जे जे ट्रॅप रचलेत, तुम्ही काय काय करणार, तुम्ही गोळ्या बी घातल्या ना मला, मी भेटच नाही बा मरायला, मी लय नमुना डेंजर, मी भेट नाही, मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही या जगात, कुणीच नाही. माझे जात आणि माझ्या जातीचे लेक्रमासाठी मोठे आहेत, मी मरायला भेट नाही. तुम्ही फक्त मारूनच दाखवा, तुम्ही फक्त मारून दाखवा, तुम्ही अंतरवाले एकदा प्रयोग केलाय ना, तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा. तुम्हाला मराठे काय असतील, तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाईने दिसली तर मग बोला, ती शांततेत असणार, पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार, इतके मराठी रस्त्यावर उतरणार ताकदीनं देवी. हरियाणावाले, मध्य प्रदेशवाले आताच म्हणतात आम्हाला तिकडे यायचे 20 तारखेचे याला. तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका, तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार. तुम्हाला किती वाटू द्या, आमजवळ पैसा आहे, आम्ही तुरम खाये, काय तुरम खाय रे तू, मराठ्यांनीच मोठं केलंय तुला, तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार. पहिले मराठी नाही राहिले, आता मराठी ईर्षीला पेटलेले जातात, स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच देणार नाहीत खच्ची करत, आता तुमच्याच मागं लागणार आहेत, शांततेत लागणार, पण तुमच्याच लागणार. तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही, मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही, इतक्या ताकदीनं मराठी हे 12 महिने सुरू राहणार आहे. मग रस्त्यावर बी, गावात बी,
मग तुमच्या भयानकच होणार. मग तुम्हाला इथं राहावा का दुसऱ्या देशात जावा एवढी भयानक. मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय, तळतळी ना बोलतोय. तुम्ही हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. गोडीनं गुलाबीनं तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या ते पत्र द्या, त्याच्या परिवाराला द्या, सगळ्या स्वैराचा अध्यादेश काढा. आणि तुम्ही असं केल्यावर तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते. हे आपला शब्द आहे, डोक्यावर घेऊन नसते. 4 वाजता शिष्टमंडळ आज येणार आहे. ते शिष्टमंडळ ऐकू ऐकू महा तेवढंच पाठ झालं. शिष्टमंडळ आणि ती दुरुस्ती, काय दुरुस्ती करतो रे? त्याला तुरटी निघाणं फरटी निघाणं काय तुरटी काढी तो. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झाले. भोसले साहेब समितीनं तुरट्या भरल्यात. कुठे अहवाल? अहवाल कुठं आहे? आता 54 लाख नोंदी मिळाल्यात. प्रमाणपत्र कुठं रे? काय आले तुरे? उग हिंड ते घेणं डिझेल नाशी ते शासनाचं. हा पैसे आमचे त्या डिझेलाला कर आम्ही भरतो. काही हांचे दुग कुंकडची कुंकड मग माणूस जातो ताळेली. मी काय तुम्हाला तुमचं दुखणं मला माहितीये ना काय दी. मी तुम्हाला मॅनेज होत नाही, फुटत नाही. हे दुखणं नाही होणार. काय करशील? गोळ्या घाल. घाल भरतो कसा घालतो? ये भरतो. हा ते एक एडपट म्हणते 200 पिस्तूल घेतला. कुठे घेतल्या? कुठे घेतल्या रे? हे सांगत बरळवाडी कुडली. आणि याला काय माहित? पिस्तूल घेतलेल्या बीडच काही जाळलेलं की याला माहित होत? तुला कसं काय माहित होत रे? नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने. याला सगळ्या पदावरून काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही खरोखर शहाणपणाची भूमिका घ्या. आणखीन तरी आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही. तुम्ही स्वतः हाताळा, मुख्यमंत्री साहेबांना हाताळा, त्याला पदावरून हटवा, त्याला विचारा ते 200 कुठून आणल्या. तो आमच्या हिंसाचार घडील. तुम्हाला सांगतो जर कुठं गालबोट लागलं रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही. तुम्हाला तिघाला पकडिना, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तिघाला धरणार. डॅमेज तुम्ही तिघं होणार याच्यामुळं. त्याच्यामुळं आंदोलन व्यवस्थित हाताळा. आंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा तसा. तुमचा कार्यक्रम राजकीय उलटा सुलटा झाला म्हणून समजा तुम्ही किती तुराम खा असू द्या, तुम्ही कोणी असू द्या, कारण तुम्हाला तुरम खानच बनिलंय त्या राजगादीवर मराठ्यांनी, दुसऱ्यांनी कोणी नाही. तुम्हाला पहिल्यांदा बी 106 मराठ्यांनी दिले. तुम्ही म्हणजे शांत डोक्याने विचार करून बघा. पूर्वीचा मराठा राहिला, 1 शिक्का मराठा झालेला सध्या. आणि देशातून तशी आता मागणी की आपण देशव्यापी लढा लढू. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो एकदा त्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका. आणि शिष्टमंडळाने येताना तोडगा काढा बाबा हो. तुमच्या पायापोटचे शिष्टमंडळ दादा मला असा कटाळा आला. मी झोपेत सुद्धा मग लोक मला सांगत येत तुम्ही शिष्टमंडळ आला 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 म्हणतात. अरे कम गेल्यावर माघरी म्हणतात. आता मी मग झोपेत तुमच्या शिष्टमंडळात मला कटाळा आला बाबा. तोडगा कधी निघेल मग फायनल? तो दिवस ती वेळ तो विषय काय असेल? आता कवा निघण मला काय माहित बाबा. मला जर माहित असत लाईट कवा येणार तर मला माहित बाबा. गावात इथं असं गॅप येईन तिथं असं येणार. आता यांचा गॅपच मला कळा ना. आता हे कवा येणार काय करणार मला काय माहित. आता त्या बोची भोर विश्वास टाकलाय. आता ते काय हा मंगे साहेब भोर विश्वास टाकलाय. आम्ही तो कोणावर विश्वास टाकत बाबा. आमचा तर मिळत नाही. पहिले टाकले ते 4 जणांवर ते इकडे फिरकाना दिली. कुठं गेले तर कुठं लपलेत ते माझे साहेब या ना कुणीच आहे ना इकडं कुंकड. एक एक नवीन पाठी देते आमच्याकडे आणि त्याला नसतं माहीत ते नवीन आलं. ते म्हणतो मला नाही माहितले काय होईल हे ते करेल नव्हतं रे भाऊ. अरे मग कवा करेल होत भाऊ. आता नवीन आला मिळाला ना मला काही सुचाना. त्याच्यामुळे मी माझ्या मतावर ठाम आहे. 54 लाखांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याच्या परिवाराला सुद्धा सगळ्यांना दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांना दिल्याशिवाय आपण काय हटत नाही भाऊ. हा आपल्याला 20 जानेवारीला मुंबईत जायचंय. आरक्षण दिलं तर सरकारच्या डोक्यावर गुलाल टाकायला जायचं. गुडघेचा थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचला पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आहेत. आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार. याच्यावर मी ठाम. तुमच्याकडून तोडगा कधी निघेल? आता माझ्या काय तोडगा काढितो माझ्या जो काय राहिला तोडा सगळं तोडील भाऊ. माझ्या बारकडे दुखा लागला नाही आणि उपोषण करलो मला. मग काय मला उठता येत नाही बसता येत नाही. भाकर खाताना मी हातानेच खातोय बसून. काय करू तोडग्याला काय काय संधी नाही दिली सरकार मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेबाचा. मी खरं सांगतो माझी पाडणं थोपतील इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतोय मी हे आंदोलन.
आणि सरकारला सुद्धा आम्ही 7 महिन्याचा वेळ दिलाय. माझ्या बापानं, माझ्या मायबाप मराठ्यानं वेळ सुद्धा दिलाय. माझा मायबाप, माझा बापच मराठा सामाजिक, समाजाने 7 महिन्याचा वेळ दिलाय. आणखी द्यायचा आत्ता 23 डिसेंबर पासून 20 जानेवारी पर्यंत सुद्धा ही वेळच होता. किंवा आमच्या तयारीसाठी होता, पण त्यांच्यासाठी हा वेळच होता. सिक्युरिटी पिटिशनचं काही केलं नाही यांनी, यांना मिळलं ती कुठे शिके आणि शंका धोडी ते मला इकडं. आणि एकूणबी नोंदीचं काही केलं नाही. मराठवाड्यात सुद्धा नोंदी यांनी सापडलेलं नाही जाणून बोलून. आता पळत येत रच्यात दांडे देते. काय देतो रे दांडे? 1 महिना भरण दिला. आता काय कष्टामध्ये दाऊन देतो? एकाच्या ग्रामपंचायतला आणखीन यांनी पॉम्प्लेट चिटकेलं नाही, नोंदी कोणाच निघाली. म्हणले 2 दिवसात चिटकेतो. काय चिटकेले? तुम्हाला जाणून बुजून मराठ्याचा अपमान करायचा आहे? पण मराठे काय असतात ना, तुम्ही 26 जानेवारीला बघा आता मुंबई मजा बघा. नुसतं मोजे ते म्हणतो 3 लाख ते एडपटी 3 लाख येते. त्यांना किती येत माहित नाही मला. मराठी इतके आहेत का? गणित करते. तुला गणित येतं का रे? राय भिताडा रोबा ते धतो पुलाच्या आत मोजो लोक आणि ते त्याच्या हातात द्या. आरटीओचं असते ना रे, असं वाजत ते द्या त्याच्या हातात. माणसं मोजून देऊ. सरकारनं काय केलं म्हणजे हे आंदोलन थांबेल? सरकारनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं, त्याच्यानंतर विचार करू. थांबायचं काय संबंध आताच? तुम्ही थांबायचं म्हणायचं, तुम्ही लगेच ते चालायचं. मग थोपाड थांबून मापले. पाटील तयारी कुठवर आलेली आहे? लोक तुमच्याशी रोज येऊन भेटतात, कशी तयारी आहे सगळ्या गोष्टींची? तयारी लयच कथा कथा केली लोकांनी. लोक तुटून पडले. आमचे एक जण ते मोटरसायकलला ते इटा थापायचं नसतं, ते मागचं दे इटा थापायचं चिखलाचा लोट आहे तेच बांधले मागं, त्याच्यात कपडे ते भरले आणि मोटरसायकलवर निघाला. एवढी तयारी. मग बाकीची ओळखून घ्या तुम्ही. मराठे थांबत नाहीत आता. आणि मराठ्यांत एक प्लस पॉईंट लय चांगला झाला आमच्यासाठी, म्हणजे मतसाठी म्हणा, माझ्या समाजासाठी म्हणा. अगोदरचा असं गणित लावित होतं सरकार बी आणि मराठी बी, जर 20 जानेवारीला निघाले तर कम्प्लीट 25 दिवस लागणार मुंबईला. मग इतके दिवस चालल्यावर काम लय बुडून. काही मराठ्यांना असं वाटत होतं काम बुडून तर आपण काय करू, शेवटच्या मुक्कामी तिथं जाऊ. काही म्हणले आपण जाऊ. पण ही 6 दिवसाचा दौरा केल्यामुळं मराठ्यांत असं उत्साह निर्माण. ते म्हणजे 5-7 दिवसात काय काम बुडत आहे आता, चला सगळे जाता. म्हणजे तिकडून एक प्लस झाले. काही कामातले जे जास्त खरे आहेत कामातले, ते म्हणजे आपण शेवटच्या मुक्कामाला सगळेच सगळा लॉटच नेऊ. म्हणून आमचं निवेदन आम्ही ठरवलेलं, पण आम्ही सुद्धा काही गणिमे कामात ठरवलेलं येण्याचं. आम्ही सगळंच उघड करणार नाहीत, कारण सरकार आम्हाला धोका देत आहे. त्यामुळे आम्ही सगळंच उघडं नाही करणार. आमचे लोक कोणत्या दिवशी त्यांना कमी दिसते त्यांना भ्रमात ठेवणार आहेत आम्ही. आता मी मीडियावर म्हणायला नाही पाहिजे, पण म्हणतो त्यांना वाटलं पाहिजे मायला काही लोकांनी देत लाखा का पाणी होते आणि एकाएकच फुगा दिसणार त्यांना असा फुगल्याला. ते म्हणजे मायला काहीच नव्हतं परदेशी, आज एकाएक झालं वा. म्हणजे आम्ही सुद्धा आता खूप सावध. मी बी नमुनेबाज आंदोलक, मी बी काही कळू देत नाही. आता फक्त मराठ्यांनी ताकदीनं तयार केली. मराठा बांधवांना विनंती, सगळे घराच्या बाहेर पडा. ज्यांना यायचं नाही ते वाटा लावायले आणि ज्यांना यायचं ते सोबत चाला. आणि रस्त्यामध्ये कोणीही म्हणू नका. बीड जिल्हा असल, जालना जिल्हा असल, अहमदनगर जिल्हा असल, पुणे जिल्हा असल, रायगड जिल्ह्यातून जाती, नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातून जाती, महामुंबईतून जाती, पुणे जिल्हे नगर जिल्ह्यातल्या पंचायत बांधवांनी म्हणू नका मला फोन आला नाही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार. तुम्ही स्वतःहून पुढे या आणि जातीसाठी काम करा. स्टॉल लावा, जेवणाचा लावा, पाण्याचा लावा, मुक्कामाच्या ठिकाणी या. सकाळी वाटा लावायला नगरच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी पहिल्या मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत वाटा लावायला. पुणे जिल्ह्यातल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी, ज्यांना मुंबईला यायचं आहे ते सोबत चला, ज्यांना यायचं नाही पूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आपण आपले वाहन बाहेर काढा आणि पुण्यापासून लोणावळ्याच्या मुक्कामापर्यंत या. रायगड जिल्ह्यातल्या आणि ठाणे मुंबई नवी मुंबईतल्या मराठ्यांनी लोणावळ्यापासून मुंबईपर्यंत वाटा लावायला. ज्यांना सोबत यायचं ते सोबत चला, ज्यांना वापस जायचं जा. पण एक दिवस वाटा लावायचा घराघरातल्या मराठ्यांनी द्या ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. आरक्षण मी एकटा जरी मुंबईत गेलो तरी पठ्ठा आणतो नाही बघा. हे मी बघतो यांचे ट्रॅपच कसले असते, मला बघायचं जाते यांचे ट्रॅप कसले असते. तू म्हणलं की मंत्री म्हणून आंदोलक म्हणून सामील व्हावं, तर जालना जिल्ह्यातील आमदार असतील मंत्री असतील यांना तुम्ही आवाहन करणार की आंदोलक म्हणून सामील व्हावं वरच्या रॅलीमध्ये? आणि जालना जिल्ह्यातले आव्हान करायचं एका लक्ष्मी बोकडं सोडायचे काय बाजू यांना काठ व्हायचं का? सगळ्यात महाराष्ट्रातले जालना जिल्ह्यात काय संबंध? महाराष्ट्रातले पुरे मराठ्यांचे आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी एवढ्या वेळेस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहा. समाज संकटात सापडाय, मीही संकटात सापडोय. तुम्ही आता पाठीशी उभा राहा पुऱ्या ताकदीनं.
आणि रॅलीत कोण कोण मंत्री कोण कोण आमदार येतो ना, जसं अधिवेशनात मराठ्यांनी बघितला तसा रॅलीत बघणार. मराठ्यांनी रॅली चालणाऱ्यांनी त्यांना विरोध करायचा नाही. आपल्या जातीच्या मदतीसाठी येणार आहेत ते येत आहेत का बघूयात. आणि किती ताकते नका आपल्याच लोकात घुसून म्हणतो मी इतके लोक आणले होते ते भी घेणतो त्याच्यावर एकटं जेत काय फोटो काढायसाठी आपल्या तो त्याची ताकद समाजासाठी वापरतोय का. आपल्या मागणीप्रमाणे मागणी करतोय का. त्याने उलटी सुलटी मागणी केली तर बाहेर काढायची. दादा असं तुम्हाला असं वाटतंय का की सरकार तुम्हाला शिष्टमंडळाच्या नावाखाली खेळवतंय. आम्ही खेळत नाही का करतोय. तुम्ही दीड महिना काय केलं या शिष्टमंडळाला दोष देऊन उपयोग नाही. पहिले आलेले सहा सात नमुने कुठे गुडघ्यावरच बसली होती ते कुठे त्यांच्याशी ठरला नाही हो करार ते कुठे आहेत. या आता येतो त्या दिवसाचे ज्यांचा काय बिचाऱ्यांचा दोष आहे ते कुठे आहेत. ज्यांनी समाज आशाला लावलाय तुम्हाला वाटत असं आम्ही आलो नाहीत त्यावेळेस तुमच्या जीवावरती आंदोलन सोडलेले उपोषण मराठ्यांच्या नजरेत तुम्ही ध्यानात राहू द्या. तुम्ही आलेले पाच सात जण पाठीमागचा दिलेले 40 दिवसातले मंत्री आणि ह्या 2 महिने दिलेले मंत्री हे पुरे मराठ्यांच्या ध्यानात येत लक्षात असू द्या. तुम्ही तोडगा काढणं आवश्यक आहे. यांना का तोडगा काढायला लावतात हे तरी बिचारे पळत आहेत. पण शेवटच्या टप्प्यात येऊन तुम्ही तोडगा काढायची भाषा करणार असतात आणि तोडगा निघाला म्हणून बातम्या चालवित असलात मराठ्याला फसवता झाले गेले ते दिवस. आता मराठ्याला फसवायचे ते दिवस संपले. आता आता मराठ्यांना परिपूर्णच आरक्षण पाहिजे. आता आता अर्धवट फरदवट नाही ते आरक्षण पूर्ण पाहिजे आणि रिअल पाहिजे. या 54 लाख नोंदी हे प्रमाणपत्र 54 लाख नोंदी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या परिवाराचं हे प्रमाणपत्र 54 लाख प्लस 1 आकडा इतका आणि त्यांच्या सगळ्या स्वयरांना असा हिशोब पाहिजे. भाऊ इथं ना दिला मी का सोपा का तुला वाटतं का मी कमी शिकलेलो आहे. तू ये ना टप्प्यात. ओके 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 म्हणताय की मी आता हिमालयात जाईन मला नेतेगिरी करायची नाही. एवढी नकारात्मक काय आपल्या काय मला नाही बनायचा नेता. आणि कोणाला जर नेता बनायचा हवस असेल तर तू नेता बन जातीला मिळाल. मला काही स्वार्थ दळलेला नाही माझ्या. मला मीपणा नाही. मला नेतृत्व करायचं नाही. आता खांद्यावर जबाबदारी उचलली मराठा समाजाची त्या मराठा समाजाचा आता मान खाली न होऊ द्यायची हे उद्देश माझा. म्हणून मला एवढ्या वेळेस जीवाची बाजी लावून लढायची. माझं शरीर मला उपोषणात साथ देत नाही सगळ्या लोकांना माहित. तरी मला जीवाची बाजी लावायची या जातीसाठी यावेळेस. मरण आलं तरी पत्करायचं. सरकारकडून आलो गोळ्या घालून तरी इश्यू करायचे. आणि मला लढताना उपोषण करताना आलं तरी मला शिकारायचं माझ्या जातीसाठी. असं मरण यायला सुद्धा भाग्य लागतं मला. म्हणून हे बाकीच्यांनी गपराव ज्याला नेते आमदार खासदार बनायची हाव लागली. कोणाला पेपरला टीव्ही यायची हाव लागली. कोणाला नेता बनायची हौस लागली. कारण इथं हजारो पोरावर सुद्धा केसेस झाल्या. माता माऊलीचे डोके फुटलेत. एक बेमनले नाही आम्हाला नेता बनायचं पुढं होऊन करायचे. पाठी शोभा राहिले ते म्हणजे लेकरांचे पाठी शोभा राहिले. 250-300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. त्यातलं एका कुटुंबातलं म्हणलं नाही आम्हाला नेता व्हायचं पुढं होऊन करायचं. ते म्हणजे आमचं लेकरू गेलं घरातलं. फक्त त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळावं ते पूर्ण करा आम्ही तुमच्या पाठीशी. पण काही काहीला हे दिसत नाही म्हणून त्यांना त्यांची नेतेगिरी दिसते म्हणून त्यांना सांगायचं. त्याच्यानंतर माझ्या मराठ्याच्यावर तुम्हाला काय करायचं करा. तोपर्यंत कुणीच काही चपडप करू नका. आणि तुम्ही स्वतः संपू सुद्धा नका. समाज तुम्हाला नाही माफ करणार कवाच. मग याच्यामुळं मी माझ्या डोंगरावर जातो या गद्यावर नाही तर एखाद्या हिमालयात जातो. एकदा जातीला जातीचे पोर या आरक्षण देऊन क्लास 1 पासून क्लास 4 झालेले IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले मला फक्त एकदा बघू द्या. त्याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. लेकरं एकदा मराठीचे मोठे होऊन द्या. मराठ्यांनो बाहेर पडा घराच्या. एकच आरक्षण देत नाही आपण बघू. तुम्ही फक्त घराच्या बाहेर पडा. 20 जानेवारीला चला मुंबईला जायचंय म्हणजे जायचं. धन्यवाद. ओके थँक्यू. पाटील डोंगरावर एखाद्याला येऊ देता का सोबत मठ मठ.